आज या ऐतिहासिक भीमा कोरेगाव मध्ये आपल्या समोर मनोज गरबडे साहेब आहेत. आज या ठिकाणी आपण पाहतोय की असंख्य मुलांचा संच यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मनोज साहेब, आज आपण या ठिकाणी ह्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याकरता आलो आहे. किती वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहे आणि याचं प्रयोजन आपण काय केलेलं आहे? ह्याचं प्रयोजन असं आहे, प्रत्येक वर्षी 3 दिवसीय निवासी शिबिर समता सैनिक दलाचं असतं. राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे शिबिर होतं. या शिबिरांमध्ये मुलांना डिझास्टर मॅनेजमेंट असेल, बालकल्याण, महिला विकासच्या ज्या काय त्यांच्याबद्दल, लहान मुलां मुलींबद्दल लैंगिक अत्याचार हे काय असंबद्दलच्या ट्रेनिंग असतील, सर्पमित्राच्या ट्रेनिंग असतील. आणि आदेश बाबासाहेबांचा आहे, गाव तिथं शाखा आणि घर तिथं सैनिक झालाच पाहिजे. कारण बाबासाहेबांचा आदेश आहे, 18 वर्षापूर्वी युवक युती समता सैनिक दलाचा सदस्य असला पाहिजे. आणि इथं फक्त ह्या आपल्या शूरवीरांना सलामी देत असताना सैनिकी पेशात माणसाने असलं पाहिजे, कारण बाबासाहेब सुद्धा सैनिकी पेशात तिथं आले होते, महा रेजिमेंटचे सगळे सैनिक घेऊन आले होते. हा उत्सव नसून हा अभिवादनाचा कार्यक्रम आहे, याचं गांभीर्य आमच्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारातून हा सासा सैनिक उभा केला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी आपण काय संदेश द्याल? येणाऱ्या पिढीसाठी हा संदेश असेल तयारी उज्ज्वल भविष्याची. समता सैनिक दलाच्या घोषणाही तशाच आहेत, शिक्षा मिलेगी दीक्षा मिलेगी आएगा नया कल, देश हित का काम करेगा समता सैनिक दल, जॉइन ए सिटी फॉर ब्राइट नेशन, हेच नव्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी हा संदेश असेल. तर हे होते मनोज गरबडे साहेब, जे नवीन भवितव्य घडवण्याकरिता आज या ठिकाणी या बालकांना पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. सॅल्यूट त्यांच्या कार्याला.